कॉर्डिनेशन बोर्डान आमचे जे क्लिनिंग सिस्टम जे स्टॉप जाल्ले आसा, आमचे स्वीपिंग आसा एरियाची, प्लास्टीक कलेक्शन आसा, ते सारखे स्टॉप जाल्ले आसा. तेका लागून आमी आयज ही सभा घेतली आमची. आणि आमचे मोटिव असा की आमचं म्हापसा आणि गोय ते क्लीन जाऊन जाय. तेथून मेन मुद्दो किद्याक असे जाता ते, आमचे जे गोयकार लोक असा त्यांना ते डस्टबीन दिले असा कलेक्शना खातीर, ग्रीन आणि ब्लॅक. बट द मायग्रंट्स हू आर वर्किंग इन गोवा, द मायग्रंट्स डू नॉट हॅव एनी काइंड ऑफ अ कलेक्शन सिस्टम. थ्री डेज पास्ट आय स्पोक टू अ पर्सन, वाय आर यू बर्निंग दिस लीव एंड प्लास्टिक? सो ही सेड, सर आय डोंट हॅव एनी पर्सन कमिंग फ्रॉम द म्युन्सिपॅलिटी टू कलेक्ट माय वेस्ट, दॅट्स वाय आय एम बर्निंग. तर असे स्पॉट्स आमचे नॉट लेस दॅन 3,000 जातले म्हापशान, जर ब्लॅक ब्लॅक स्पॉट्स दिसतले, दॅट इज बर्न बाय दीस पीपल. मागीर हे जे हांवें 15 फोटोग्राफ्स दाखयला, ते फोटोग्राफ्स एरियाचे आहात जे रातचे लोक येऊन उडोवन वयतात. दिसांक उडयचे ना, रातचे उडयतात. ते कित्याक उडयतात? हेजेर म्युन्सिपालिटीन लक्ष दिवंक जाय आणि हे प्रॉब्लम फास्ट सॉल्व करूंक जाय. फॉर लास्ट 6 मंथ्स एस तारी कडेन आमी 8 महिने पळयले की कितें सोर्स आसा, कितें प्रॉब्लम आसा. तसो दीस वॉज द रिसर्च. जर आमी उलयले जाल्यार आमची सांजची 6 जातली. जर सलमानान जो रिसर्च केला आमच्या बोबाचो जाल्यार 6 जातली. ते कितलो टायम ना तुमचे कडेन आसा? आणि त्या खातीर ह्या सगळ्याचो आता फुडें आमी कितें चिंतता, गव्हर्मेंटाक कितें करूं? सलमानान उलयतालो फक्त म्हापसा म्युन्सिपालिटी उलयता, हो म्हापसा म्युन्सिपालिटी न्ही, हो कंप्लीट गोंयचो प्रॉब्लम आसा. कित्याक हो प्रश्न असो आसा की आमचे म्हणणे आसा की कंप्लीट बॅन ऑन पॉलिथीन जावंक जाय, 100% पॉलिथीन बॅन जावंक जाय. कित्या खातीर? म्हाका लक्षात आसा किंवा माझ्या बरोबरचे कितले लोक आसतले, आता एकदम यंग आसा त्यांनी पळोवंक नासतले ते कदाचित, पण हांव जाणा की गोंयानसून मुंबय सांगताले गोवा बॅग घेवन ये म्हणून. ती एक काळ्या रंगाची बॅग आसताली, ती घेवन कळटालो की हो गोंयकार. मार्केटान वताना एक काळ्या कलरची बॅग व्हरताले, बरोबर? ती बॅग घेवन वताले लोक, तातूंत सगळे घालताले आणि येताले. तो प्लॅस्टिकची पोती दिता म्हणून तुम्ही घेता, प्लॅस्टिकची पोती दिता म्हणून घेता न्ही. त्यांनी ना म्हटले जाल्यार कितें करतले तुम्ही? घेवचे ना, यू विल अरेंज समथींग एल्स. तशेंच आमचे पयली जे मांड म्हणटाले शॉप, तेन्ना ते गोंयकार आसताले. आता हे मारवाडी आयले, दे आर लिस्ट बॉदर्ड अबाउट वॉट हॅपन्स टू गोवा, सॉरी फॉर माय दीस. पण आमच्या शॉपांनी अशी चण्या भिकण्याची पुडी करतात, तशी व्हडली पुडी हांवें पळयला आणि तातूंत 5 किलो साखर, 5 किलो तांदूळ दवरताले. आयन आय शू टू बी व्हेरी हॅपी की कितें ती सिस्टम आसा ती गोंयानच पळयताले अशी ती पुडी बांदता. अँड पीपल वर नायसली गोईंग ऑन. कोणीतरी प्लास्टीक हाडलो, प्लास्टीक इज व्हेरी गूड इफ इट इज यूज्ड इन द प्रॉपर प्लेस, नॉट एव्हरीवेअर. सो आमची मागणी असा सरकाराक की कंप्लीट बॅन ऑन पॉलिथीन करपाचे ऑन वन टायम यूज प्लास्टीक, वन टायम यूज प्लास्टीक. बिकॉज ही जी बॅग दिता, म्हणजे तो फ्रूटवालो दिव की केळ्यावालो दिव की नुस्तेवालो दिव, इट इज वन टायम प्लास्टीक. आणि प्रमोटींग द यूज ऑफ फूड ग्रेड प्लास्टीक, हो विषय कितें आसा? खूब लोकांक खबरच ना की फूड ग्रेड म्हणून प्लास्टीक आसता. खुबशा लोकांक, कित्याक सगळ्यांनी तातूंत अभ्यास केल्लो नासता किंवा लोकांक खबर नासता फूड ग्रेड प्लास्टीक म्हणजे कितें. तुम्ही जर बऱ्या रेस्टॉरंटान गेले जाल्यार एक प्लास्टीकचो कंटेनर दिता, दॅट इज फूड ग्रेड प्लास्टीक. आणि हे आमचे वाटेर चायनीजवाले जे दिता, इट इज जस्ट अ प्लास्टीक. तो प्लास्टिकांत घातल्या बरोबर प्लास्टिकाचे मेल्ट जाता टेम्परेचर, आणि ते प्लास्टीक त्या फूड हेचे एंटर जाता. बऱ्या बऱ्या लोकांक खबर ना. हांव खूबदा पळयता कोणाच्या ऑफिसान गेलो तो म्हणटा च्या हाडटा आणि प्लास्टिकच्या पोतेन हाडटा, एसी पॉश असता पण ताज्या कडेन च्या बनवपाची सोय नसता म्हणून ताजो पिऊन किंवा कोण वता आणि प्लास्टिकच्या पोतयेन च्या हाडटा. आणि बरे शिकिल्ले लोक सगळे तातूंतसून पिता, ह्याचो अर्थ ती ताजी मिस्टेक न्ही, ताका खबरच ना. सो आमचे हे कार्य असा राष्ट्रीय समाज पक्ष, आम्ही विचार करता की आम्ही वी शूड बिकम नॉट ओनली पॉलिटिशियन, वी शूड बी समथींग कॉल समाज सुधार. मागीर आमकां पिशे म्हटल्यार ह्या कारणा खातीर वी डोंट बॉदर अँड वी डोंट केअर एनीवे. तर आमचे म्हणणे असा सगळ्या हॉटेलांनी, ते माझ्या फ्रेंडाचे हॉटेल असू, माझ्या सयऱ्याचे हॉटेल असू, आयजूच आमचो शंभू असा ताजे हॉटेल असा, शंभू आयज पासून तू प्लास्टीक किती मागीर एक मॉडल तुमकां हांव दाखयतां फोटोचे वॉट म्युन्सिपालिटी इज युजींग करेक्ट. दीस इज अ 60 लिटर कॅन, ओके. दीस इज बीन
kept everywhere. ओके आता ही 60 लिटरान चढ येना दीस इज ओनली इट्स ओके फॉर वन हाउस वन हॉटेल हू इज जनरेटिंग वेस्ट नॉट फॉर अ कम्युनिटी वी नीड समथिंग लाइक दीस दीस इज अ 1100 लिटर कॅन 1100 लिटर कॅन डायरेक्ट ती मशीन जी त्यांची असा लिफ्ट करता ती मशीन तिथून चेंजेस करून ते उचलून घालू शकता डायरेक्ट विदाउट एनी एफर्ट सिमिलरली दिस ऑल्सो वन काइंड ऑफ केस यू कॅन कीप दिस विथ कलर मार्किंग of which is saying that this is for organic waste, for metal waste, plastic waste or other hazardous waste. Ek picture asa hai. Paper, this is a model of what we need to actually use. हे मॉडेल जे असा यातून तुम्ही पाहू शकता येलो स्टँड फॉर पेपर रेड स्टँड फॉर प्लास्टिक ग्रीन फॉर ऑर्गॅनिक ब्लॅक फॉर बॅटरीज ग्लास ब्लू आणि पर्पल कलर इज फॉर मॅट्रिक्स कितलं सिंपल हे जे फायदे हे जे ॲडव्हान्टेज सांगतात तुम्हाला कित्याक इन युरोप दीस इज बीन डुईंग बाय स्वीडन ते किती करता पेपर जितलो कलेक्ट जाता ते एकेकडे भरतात आणि मागे रिसायकलिंग कंपनीचा सप्लाय करतात दे गेट गुड मनी आउट ऑफ इट हंगा डम जातात वी आर गिविंग अ मॉडल विच इज बेनिफिशियल फॉर द म्युन्सिपॅलिटी मागीर हे असा प्लास्टिक वेस्ट सेपरेट प्लास्टिक वेस्ट तुमकां गावलो अगेन यू कॅन सेल इट अगेन मागीर तुमकां ऑर्गेनिक वेस्ट असा यू कॅन मेक कंपोस्ट आउट ऑफ इट एन्ड पुट अगेन आतां हे जे महत्व कितें आसा कंपोस्टिंगचें महत्व कितें तें हांव सांगपाक सोदतां म्हाका एक असा परिसंस्था परिसंस्था म्हणजे किती इट्स अ सायकल देर इज अ सायंटिस्ट नेम शरद काले फ्रॉम DRDO ही हॅज डन एन एक्सपेरिमेंट फॉर 14 इयर्स वेर ही हॅज वन ग्लास बॉटल इन साईड देर इज अ प्लांट ओके ओनली ही ॲडिंग वॉटर इन साईड आता तो प्लांट जे असा न्हू त्याचे जे लिव्स असा ते पडटा परत तो घेता भितर आपले न्युट्रियंट्स आणि परत येतात कळ्ळें तुमकां सेम अप्लायज टू अवर ॲटमॉस्फियर ॲटमॉस्फियर किती असा आमकां धरून दवरता बंद करून आं आतां आमी ते बंद जे करता लेयर ताकाच आमी जर डिस्ट्रॉय केले ओझोनाक आनी म्हणटा आमकां गरमी कित्याक जाता गरमी कित्याक जाता हे केले जर आमी केले तर परिसंस्था कॉलॅप्स जावची ना कित्याक तुमी आतां केळे खाले तेजे फ्रॉम द ग्रावंड हेज टेकन न्युट्रियंट्स सारके आतां ताका परत नाका यू हॅव हर्ड अबाउट द इनफर्टिलिटी ऑफ लँड इट इज दॅट कित्याक आमी ऑर्गेनिक वेस्ट कंपोस्ट करून परत त्या जमनीक दिवंक ना आमकां दिवंक जावचेच पडटले आयज ना फाल्यां आमकां दिवचेच पडटले तेन्ना तो परत येतलो सो दीस इज कॉल्ड एज परिसंस्था सेकेंड प्रपोजल कितें आसा सेग्रिगेशन एट सोर्स सेग्रिगेशन एट सोर्स कितें की आमचे घरांत म्हाजें इतलेंच म्हणणें आसा आनी रिक्वेस्ट आसा पब्लीक तांकां तुमी म्युन्सिपाल्टीक सपोर्ट करा विदाउट सपोर्टींग हें जावचें ना तुमी आपलो जे वेस्ट आसा न्हू ते सेपरेट करूनच ते वर्कराक दिया इट वील सेव देअर प्रिशियस टायम समज तर तुमचो कचरो सेपरेट करून पावलो दुसरे खंय कलेक्ट करून पावतलो तो सो सेग्रिगेशन एट सोर्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट वी टुडे हॅव टू अडॉप्ट ओके आनी एक आसा जे तांकां हांवें हे दिला तेजे आनीक सोल्युशन्स हांवें दिला किशोर भाई वील कंटिन्यू हायलायट करता प्रॉब्लम वन म्युन्सिपालिटी जी वेस्ट आता हे करता कलेक्ट करपाक लेडिजांक धाडटा जे लेडीज येतात हे करपा खातीर बर्नींग ते दे आर बर्निंग द लिव्स ऑन द कॉर्नर्स ऑफ द रोड बर्निंग हे सगळे दुसरे कंट्रीज आता दे आर रीड ऑफ बर्निंग ऑपरेशन पण आमचे अजून तेथून इनोव्हेशन जाऊंक ना तेथून प्लास्टिकही असतात त्या पानांनी प्लास्टिकही असतात तेवूय बर्न करून उडयता आणि कार्बन मॉनॉक्साईड अँड डायऑक्सिन प्रोड्यूस जातात तेथून इफ यू कॅन सी द रेशियो 1 kg ऑफ वेस्ट इफ आय एम बर्निंग इट प्रोड्यूसिस 1.8 kg ऑफ CO2 कार्बन डायऑक्साईड विच इज गेटिंग आणि आम्ही म्हणतो अरे गरमी जाता अरे ह्या म्हणजे आणि गरमी झाली गरमी कित्याक जाता गरमी जाता आम्ही गरमी करता म्हणून आम्ही क्रिएट करता ते तर हे लिव्स जे असा न्हू हे वेस्ट न्हू हे लिफ्टाक कंपोस्टिंग करूंक जाय मशीन्स हाडून आणि त्याका जोडोवपाचे ना इवन द फिल्ड्स आता आम्ही पेटयतात यू सी दॅट
कितले केजी ऑफ वेस्ट आमी पेटयता आनी तेतून कितलो कार्बन प्रोड्यूस जाता. आनी आमी म्हणटा आय हॅव अस्थमा, आय हॅव दीस प्रॉब्लम, आय हॅव दॅट प्रॉब्लम. बर्निंग ऑफ प्लास्टीक ऑर इट इज कॉल्ड इन्सिनरेशन कॉजीस डायऑक्सिन गॅस. आता हेजे जे एक एग्जाम्पल दिता, वेन द वर्ल्ड वॉर वॉज गोईंग ऑन बिट्वीन अमेरिका अँड वियतनाम, सो अमेरिकान एक गॅस सोडली ऑन वियतनाम. आनी ती गॅस जी आसा इट वॉज रिलीज ड्यू टू किल द फॉरेस्ट. आनी ती गॅस आशिल्ली डायऑक्सिन, जे आमी प्रोड्यूस करता प्लास्टीक बंद करून. टील डे टुडे ऑल्सो यू कॅन चॅक ऑन इंटरनेट दॅट देयर चिल्ड्रन्स आर गेटिंग डिसएबिलिटीज एन्ड डिसऑर्डर्स वायल द टायम ऑफ बर्थ, म्हणजे कोणाचो हातूत ना असले प्रॉब्लम्स. डायऑक्सिन एन्ड मिसकरेजीस इनफर्टिलिटी ऑल्सो इज अ व्हेरी बीग इश्यू ना बिकॉज ऑफ डायऑक्सिन. पण आमकां हेचें खबर ना म्हणून आमकां कळना. दिल्ली द म्युनिसिपल गव्हर्मेंट द गव्हर्मेंट म्युनिसिपॅलिटी हॅड डन द सेम मिस्टेक ऑफ इन्सिनरेटिंग द वेस्ट. तेंच्यांनी ही चूक केली आनी आयज तेंची जी पब्लीक आसा दे आर सफरींग फ्रॉम बोन पेन्स, कॅन्सर्स आनी रेस्पिरेटरी डिजीजीस, आय क्यू लो लेवल, हे सगळे प्रॉब्लम्स आसा. फिफ्थ पॉयंट जे आसा ते इम्पॉर्टंट आसा आमच्या गोंयांत, ते आसा ई वेस्ट मॅनेजमेंट ऑर हजार्डियस वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे कितें, बॅटरी आसा तुमची कारची, तुमकां आतां उडोवंक जाय, पिड्ड्यार जाली. ऑर सेलफोन आसा डिस्पोज करूंक जाय, ऑर कंप्युटर स्क्रीन आसा डिस्पोज करूंक जाय, ऑर पी सी बीज आसा हेजे भितर मर्क्युरी आसता, कळ्ळें न्ही. दीस मर्क्युरी वील इफ इट इज डिझॉल्व इन युअर ग्रावंड वॉटर तुका पॉयझनींग करता. हे आमचे हांगा चललेलेच आसा. सो म्युनिसिपालिटी मस्ट कीप ऑर मस्ट हॅव अ प्रोविजन ऑफ ई वेस्ट ऑर हजार्डियस वेस्ट. म्हणजे ह्या म्हापशाचे एक ह्या एरियान तो डबो आसा आनी हजार्डियस कोणाचे वेस्ट आहा त्याने थंय वचून डिस्पोज करूंक जाय. अशे तूं आमी कितें करता, घराचे ते ब्लॅक डस्टबीन आहा तेतून बॅटरी घालता आनी घालून दितात, ते सेल्स आसता ते पेन्सील सेल. ना, तशें करूं शकना, ते स्टँडर्ड्स न्हू, ग्लोबल स्टँडर्ड्स आर डिफरंट. आता हेतून आमी पळयता सेपरेशन कांयच ना, सगळे ग्लास पिसीस जे आसा भितर आसता. आय हॅव टेकन एन इंटरव्यू पर्सनली ऑफ अ पर्सन हू वॉज वर्कींग कलेक्ट करतालो, तो म्हणटा जेन्ना हांव हात घालता मेनी अ टायम्स ते ग्लास म्हजे हात जे आसा ते चिरून उडयता. पूण हांव कोणाक सांगूं शकना कित्याक हांव धाकटो मनीस. आनी ते रडतात प्रॅक्टिकली देखाय. तेजे उपरांत आता हे जे सिटिझन्स आसा ते अशे कित्याक करता, दोनी दोघांचे सपोर्ट जाय. तर सिटिझन्स जे आसा तेंचे दोन टायप्स ऑफ सिटिझन आसा, एक आसा गोंयचो आनी एक आसा भायले मायग्रंट्स आसा. आतां गोंयचे लोकांक ते दोन डस्टबीन दिल्ले आसा म्युनिसिपालिटी, पूण जे भायले आसा तेंकां ही सोय करूंक ना. म्हणून ते कितें करता, कित्याक तो हांगाचो ना बट ही स्टील जनरेटींग वेस्ट, तो वेस्ट जनरेशन करता, तो हांगाचो नासू तरी करता. सो हेका लागून जे आसा ते कचरो जे आहा ते पायलप जाला सगळ्यां कडेन आनी तेंची सोय करपाची इम्पॉर्टंट आसा. आनी एक प्रॉब्लम वेन आय वॉज इंटरव्यूइंग दॅट लेडी वॉज स्वीपींग देर ऑफ द म्युनिसिपॅलिटी. आय आस्क वाय आर यू नॉट कमींग इन माय एरिया. माझ्या एरियान सुद्धा आठ आम्ही जे हांगा जमला तेजे जे ॲक्च्युअल फोकस आमचे आसा ते हेजेर आमचे म्हापसा म्युनिसिपॅलिटीचे. इट इज ॲक्च्युली यू कॅन से दॅट हायबरनेशन ऑफ म्हापसा म्युनिसिपॅलिटी. हायबरनेशन इज अ फिनॉमिना डन बाय एनी क्रिचर वेन ही डजंट वर्क बट इज अलाइव. सो इन दॅट मॅनर दीस म्युनिसिपॅलिटी ऑल्सो हॅज मेड सम सिरियस मेजर प्रॉब्लम्स हियर. आय वील लिस्ट यू द एरियाज वेर दीज स्पॉट्स आर. दे आर मेनी स्पॉट्स वीच आर नॉट इवन टू यू नो इवन यू कांट इवन लिव देर. फॉर एग्जाम्पल यू कॅन सी दीस garbage dumping spots have been created all over. This is now from DMC slope on the turning. There's a huge stockpile of plastic and organic waste. This is our Angod Rajwada near Tamarind Tree where there is no sweeping for months together. गार्बेज कलेक्शनची
जी आमची सिस्टम आसा ती अशी आसा. कशी आसा? उडोवन दिता पयली, बॉक्स बी डबोना, मारना, तेका हे ना, गिला कचरा सुका कचरा तशें कांयच ना, डायरेक्ट उडोवपाचे तेंच्यांनी, मागीर ते येवन अशें भरतले. ओके, सो दीस इज नियर जो मिनेझीस फार्मासी, तेजे फाटी. तसोच हांगा अलंकार थिएटर. देर आर मेनी हॉटेल्स वीच आर कुकींग एन्ड सर्विंग अवर कस्टमर्स. सो तेंचे थंय सुद्दां कचरो जबरदस्त जमा जाता, थंय डबो ना, तेजे फोटो घेतला. कांय सिस्टमूच ना. सो आतां जे ट्युरिस्ट येता ते कितें चिंत्तले, हांव खंय वचूं भोंवपाक असले बुरशे हेतून. दीस इज करसवाडो. बिहायंड करसवाडो टू शिवोलीम रोड, जे ही खाण करून दवरला हेंच्यांनी, उखलूंक ना फॉर इयर्स टुगेदर, चार चार पांच पांच वर्सां उखलूंक ना, ते तशी उदकां ना. दीस इज वॉटर बॉडी, दीस इज अ बेड ऑफ द रिवर. कळ्ळें न्ही? एक स्क्रॅबवाले आसा जे थंय तेंचे लोक आसा, आवटसायडर्स वीच आर ऑल लिटरींग दीस एन्टायर प्लेस. हे गोंयांत म्हणपाक म्हाका लज येता. हो शिवोलीम टू हे करसवाड टू शिवोलीम रोड रायट सायडीक हे अशें आसा, केन्नाच उखली ना, केन्नाच कांय करिना. एक्चुली कम्फर्ट झोनान मनीस जेन्ना काम करता न्हू, तशें आसा तें कम्फर्ट झोन, म्हणजे तितलो आसा कम्फर्ट झोन. हे आतां लक्ष्मी नगर, तेजे थंय कशी आसा परिस्थिती आसा पळय. दीस काउज एन ऑल आर कमींग एन इटींग दीस. आतां ह्या जनावरांची मृत्यू जावची ना, हे खावन सगळें प्लास्टीक, तेंकां जेवण अशें मेळटलें, सेग्रिगेटेड ना कांय ना. हे डस्टबिनाचेर मार्कींग सुद्दां ना की तो ड्राय वेस्ट आसा, वेट वेस्ट आसा की कितें आसा. खोर्लीम इंटरनल रोड इतलो व्हडलो हीप तयार केला भितूर, ह्या खोर्लीच्या रोडान भितरल्या सायडीन असलो हीप तयार केला. हो फूल रोड आमचो पळय हा खोर्लीचो, इट वॉज व्हेरी ब्युटिफूल बिफोर तोच रोड. ह्या रोडाचे कुशीक आसा तो डॉ हे खोर्लीम रोड. कळ्ळें? आतां लोक रावतात हांगा, बिल्डींग आसा सायडीक. हो वीन आमचो राष्ट्रोडी मंदीर आसा न्हू टेंपल, तेजे फाटले हे आसा पळय. खंय डस्टबीन ना कांय ना कांय ना पळय, असो उडोवन ते आनी ते जे सिटिजन्स आसा ते फुडेंत रावतात, ते भुरगेंय रावतात, ते लोकूय रावतात. सेंटर ऑफ कलेक्शन, हां सेंटर ऑफ कलेक्शन, सेंटर ऑफ कितें कलेक्ट करतात पळय, देवस्थानाचे कुशीक, कुशीक हां कुशीक पळय. डस्टबीन ना कांय ना, हो खोर्लीम रोड अगेन. डस्टबिनाची सायज पळय, एरियाचो सायज पळय, एक एरियान लोक कितलो वेस्ट जनरेट करतात हेची आयडिया सुद्दां ना. हेची आयडिया सुद्दां ना की एक प्लेस आसा की जनरेटींग 100 kg ऑफ वेट, 200 kg ऑफ वेस्ट, आनी ताका आमी कसले डबे दिवंक जाय आनी कितले दिवंक जाय ते सुद्दां तेंचे सारके ना. Thank you.